शिवराज्याभिषेक सोहळा इतिहासालाही धडकी भरे असं धाडस या मातीत घडलं। दगड धोंड्यांच्या या महाराष्ट्रात सुवर्ण सिंहासन सजलं, सुवर्ण सिंहासन सजलं। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी शिव व्याख्याती सईराम कृष्ण गवाळे। आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अगदी साधा व सोपा प्रश्न घेऊन तुमच्या समोर आली आहे, आणि तो प्रश्न म्हणजे शिवचरित्रातून नेमकं काय शिकावं। शिवचरित्र आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल, पण फक्त वाचन नव्हे तर आचरणही झालं पाहिजे। तर नेमकं शिवचरित्रातून आपण आचरणात काय घ्यावं हेच मी आज तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। आजची जी आपली आजूबाजूची परिस्थिती आहे ही फार चांगली आहे असं नाही, आणि ती बदलायची असेल तर प्रत्येकानेच शिवचरित्र वाचावं आणि वाचनासोबतच आचरणही करावं। शिवचरित्रातून आचरणात आणण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य। म्हणून म्हणते, विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात, शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात, कृतींवरती लक्ष ठेवा त्या सवयी बनतात, सवयीवरती लक्ष ठेवा त्याने चारित्र्य घडते, आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा ते तुमचं भविष्य घडवत असते। चारित्र्य कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय? आपण कसे उठतो, कसे बसतो, कसे बोलतो, आपलं वागणं कसे, थोडक्यात म्हणायचं झालं तर आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणजे आपलं चारित्र्य। बघायला गेलं तर चारित्र्यात आणि चित्रात भरपूर साम्य असतं, पण लक्षात ठेवा कधीही प्रशंसा ही चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही। कारण चित्र बनवायला अवघे काही तास लागतात, काही दिवस लागतात, परंतु चारित्र्य घडवायला संपूर्ण आयुष्य लागून जात। आपल्याला समाजात मान सन्मान मिळतो तो आपल्या चारित्र्यामुळे। आपली लाईफस्टाईल कशी, आपण किती कमवतो यापेक्षा आपलं चारित्र्य कसं आहे हे महत्वाचं। कारण की एखाद्या माणसाचं चारित्र्य सुंदर असेल तर तो मळक्या कपड्यातही सुंदरच दिसतो, परंतु ज्याचं चारित्र्यच मळकं तो शुभ्र कपड्यांमध्येही कुरूप दिसतो। त्यामुळे आपलं चारित्र्य कसं असेल, आपण दिसायचं कसं आहे आपल्या हातात। अहो शिवाजी महाराजांचं चारित्र्य तर स्फटिकाहूनही निर्मळ होतं, आणि फक्त त्यांचं चारित्र्यच नव्हे तर पावला पावलांवरती त्यांच्याकडून भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण शिकू शकतो, ज्या आपल्याला शिकण्यासारख्या आहेत, ज्याच्यातून आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, त्यात सर्व गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्वाची गोष्ट जी शिवचरित्रातून शिकावी ती म्हणजे सुरुवात करण्यावर भर द्या। आपली सुरुवात कशी होते याच्यावरती आपलं पुढचं कार्य ठरतं, आपलं कार्य कसं समाप्तीला येतं हे आपल्या सुरुवातीपासून ठरतं। जर सुरुवात चांगली झाली तर कार्य नेहमी चांगलंच होतं। माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही मंगल कार्यापासून झाली पाहिजे। शिवरायांनी जे स्वराज्य स्थापलं त्यापूर्वी त्यांनी कसबा गणपती या मंदिराची स्थापना केली। पुण्यातील एका पडक्या वाड्यात अगदी सुंदर अशी त्यांना गणपतीची मूर्ती सापडली, ज्याची त्यांनी स्थापना पुण्यात कसबा गणपती म्हणून केली। आपणही आपल्या आयुष्यात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी त्या मंगल मूर्तीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि मग आपल्या कार्यास सुरुवात केली पाहिजे। अजून एक महत्वाची गोष्ट जी शिवराय आपल्याला सांगतात ती म्हणजे यशाचा वय आणि अनुभवाशी संबंध नसतो। कारण की अवघ्या 15 वर्षाच्या वयात ज्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि एका वर्षात तोरणासारखा किल्ला ज्यांनी स्वराज्यात आणला आणि स्वराज्याचे तोरण बांधले, त्यानंतर कोंढाण्यासारखे बरेच किल्ले ज्यांनी स्वराज्यात घेतले, त्यावेळी त्यांचे वय जास्त होते का अनुभव जास्त होता? त्यांचं वय आणि अनुभव दोघे कमी असताना सुद्धा त्यांनी यश गाठलं। आजही तेच लागू पडतं। आपल्याकडे आपलं वय कमी आहे, आपल्याला अनुभव नाही, ह्यामुळे कोणतंही कार्य करण्यास थांबू नका, प्रयत्न करत राहा, यश नक्की भेटत। कारण की यश प्राप्त करायला वय आणि अनुभव नव्हे तर मनात इच्छा शक्ती आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे। अजून एक महत्वाची गोष्ट जे शिवचरित्र आपल्याला सांगतं ते म्हणजे शून्याला घाबरू नका। अहो शून्यातून तर या सृष्टीचं निर्माण झालंय, मग आपले स्वप्न पूर्ण का नाही होणार? शून्यातूनच त्या स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। अहो जे पुणे बायकांच्या गप्पांनी, बायकांच्या ओव्यांनी गजबजलेलं असायचं, लहान मुलांच्या खेळांनी जे गजबजलेलं असायचं, ते पुणे त्या आदिलशाहीने अगदी बेचिराग करून टाकलं। गाढवाचा नांगर पुण्यावरून फिरवला, आता पुण्यात उरलं काय? पडकी वाडे, शांत वाहणारा वारा। पण अशा या पुण्यात जो अगदी शून्य समान होता त्या शून्यातून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ते स्वराज्य आटके पार जाऊन पोहोचले। त्यामुळे आपल्या आयुष्यात जर शून्य असेल तर त्या शून्याला घाबरून न जाता त्या शून्यापासून पुढं सुरुवात करायला शिका, आणि आपल्या कार्यात
आपले सहकारी कसे हवे याचा विचार करा. कोणतेही कार्य करण्यासाठी आपले सहकारी चांगले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते ते त्यांच्या जीवाला जीव देणारे होते. अनेक संकट आली तरी शिवरायांची साथ सोडली नाही. आणि जे साथ सोडत नाही त्यांना सहकारी बोलतात. कारण की साथ सोडणारे भरपूर असतात पण जो साथ शेवटपर्यंत साथ ठेवतो तो खरा सहकारी असतो. जसे की कान्होजी जेथे ज्यावेळी अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावर चाल करून आली त्यावेळी अफजल खानानं महाराजांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की जे कोणी शिवरायांची साथ देईल त्यांच्या घरादारावरून नांगर फिरवला जाईल. अनेक जण घाबरले पण कान्होजी जेथे घाबरले नाही शेवटपर्यंत शिवरायांसोबत टिकून राहिले. जर कान्होजी जेथे साथ सोडली असती तर शिवरायांचे एक एक सहकारी त्यांच्या मागे निघून गेले असते आणि स्वराज्य हे धुळीस मिळालं असत. अजून एक प्रसंग सांगते का सहकारी कसा चांगला हवा. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाच्या शामियानात गेले अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला आणि ज्यावेळी शिवाजी महाराज तिथून परत निघत होते त्यावेळी सय्यद बंडा धावत आला आणि शिवाजी महाराजांवरती वार चढवणार की जीवा महालाने त्यांचा हात वरचीवर टाकला. जर त्यावेळी जीवा महालाने त्यांचा हात वरचीवर उडवला नसता तर आज हे स्वराज्य उभंच राहिलं नसतं. कारण की आपला राजाच राहिला असता. अजून एक महत्वाची गोष्ट जे शिवचरित्र आपल्याला सांगते ते म्हणजे नियोजन. नियोजनबद्ध काम करा. शिवरायांची प्रत्येक मोहीम ही नियोजनबद्धच असायची त्यामुळे त्यांच्या मोहिमा कधी फसल्या नाही. आणि फक्त मोहीमच नव्हे तर दैनंदिन आयुष्यात सुद्धा ते सर्व कामं नियोजनानेच करायचे. ग्रामस्वच्छता स्वच्छ भारत अभियान हे आता कुठं आपल्याकडे आले परंतु जर राजांच्या किल्ल्यांवर जाऊन बघितलं तर आज हे शौचालय बघायला मिळतात. 350 वर्षांपूर्वी माझ्या राजाच्या किल्ल्यावरती शौचालय पाईपलाईन नळ हे सगळं आता आलंय पण विहिरीतलं पाणी ही संपूर्ण गडावर कसं खेळत राहील हे जर बघायचं असेल तर माझ्या राजाच्या किल्ल्याला एकदा भेट द्या. नियोजनबद्धता ही कामात असली तर ते काम नक्कीच पूर्ण होतं. आजही आपण आपल्या कार्यात नियोजनबद्ध असायला हवं. आणि संकट कितीही मोठं असलं तर त्या संकटाला घाबरून जायचं नाही. कारण की शिवाजी महाराजांचे जेवढे स्पर्धक होते त्यांचे जेवढे शत्रू होते ते त्यांच्यापेक्षा शक्तीने ताकदीने सैन्याने मोठे होते. त्यावेळी जर शिवरायांनी हार मानली असती तर हे स्वराज्य उभं राहिलं नसतं. पण त्यावेळी हार न मानता गनिमी कावा करून त्यांनी शत्रूस हरवलं आणि हे स्वराज्य उभं राहिलं ज्याच्यात आज तुम्ही मी आपण सर्व आनंदाने राहत आहोत. आपल्या आयुष्यात बरेच संकट येतील बरेच शत्रू येतील. आपले सर्वांचे शत्रू वेगळे आपल्या सर्वांचे लक्ष वेगळे पण ते लक्ष प्राप्त करण्यासाठी आपण प्रेरणा नक्की शिवाजी महाराजांकडून घेऊ शकतो. आता आपल्याला शत्रू नाही आपल्याला तलवार घेऊन लढायचंही नाही मग करायचं काय. फक्त स्वप्न बघायचे आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायचे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा आपण शिवाजी महाराजांकडून घेऊ शकतो. आणि कधीही जबाबदाऱ्यांचा वाटप करायला शिका. मी एकटा आहे मी करीन असं म्हणून कधीच हे स्वराज्य उभं राहिलं नसतं. सर्वांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापित केलं. 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचे मावळे एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापित केलं. गडाला पहारा देण्यापासून तर मोहिमेच्या नेतृत्वापर्यंत प्रत्येकाला जबाबदाऱ्यांचा वाटप केलेला होता. प्रत्येकावरची जबाबदारी असते की ते काम त्याला आपलंच वाटायला लागतं आणि ज्यावेळी व्यक्तीला काम आपलंच वाटलं त्यावेळी व्यक्ती त्या कामात जास्त मन लावून करत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सर्वांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. आपण हे कोणतं कार्य जर टीम वर्कने करत असू तर लीडर असलं तरी आपण हवेत न उडता सर्व कामं मी करू शकतो हे मनात न आणता सर्वांमध्ये त्या जबाबदारीचा त्या कामाचा वाटप केला पाहिजे तेव्हा ते काम लवकर पूर्ण होईल. आणि क्षमाशील बना आणि लोकांना आपलं सकार. दरवेळी चुकीची ही शिक्षा असते असं नाही. काही वेळी त्या चुकीला माफ करून त्यांच्या चुकीतून त्यांना प्रायश्चित्त घेऊन शिकण्याची संधी द्यावी लागते. अहो मनुष्य आहोत आपण मनुष्याकडून चुका या होणारच पण प्रत्येक चुकीला शिक्षा दिलीच पाहिजे असं नाही. अनेकदा शिवराय समोरच्याला त्याच्या चुकीतून शिकण्याची एक संधी द्यायची आणि त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी अनेक शत्रूचे सरदार सुद्धा आपलेसे करून घेतले. शिवराय म्हणतात की ज्यावेळी वाटेल की सगळं संपत चाललंय त्यावेळी जास्त खंबीर व्हा.
ज्यावेळी पुरंदराचा तह झाला त्यावेळी पुरंदरासहित 23 किल्ले बहाल करण्यात आले आणि स्वराज्यात उरलं काय फक्त 16 किल्ले. या 16 किल्ल्यांना घेऊन स्वराज्य कसं वाढणार होतं. शिवरायांना वाटत होतं आता सगळं संपत आले पण त्यावेळी ते हरले नाही तर ते अजून खंबीर झाले. 1662 साली पुरंदराचा तह झाला आणि 6 जून 1674 साली राज्याभिषेक झाला आणि इतक्या कमी अवधीत स्वराज्यात 361 किल्ले होते. 23 किल्ल्यांच्या बदल्यात त्यांनी 361 किल्ले स्वराज्यात घेतले. आपल्या आयुष्यात संकट येते आपल्याला वाटलं तर सगळं संपलंय त्यावेळी हार मानायची नाही फक्त एकदा शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना आठवायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. आपल्याला यश नक्कीच भेटेल. कधी कधी माघार घेणं ही गरजेचं असतं हेही समजून घ्यायला प्रत्येक वेळी धाडस करून कोणतंही काम करणं हे चुकीचं ठरू शकत. अनेकदा आपले कार्य फसू शकते. ज्यावेळी वाटतं की आपण हरत आलो किंवा आता पुढे लढणं आपल्याच्याने शक्य नाही त्यावेळी हार मानून घ्या. ते म्हणतात ना वाघाला मोठी झेप घ्यायची असेल तर तो दोन पावलं मागे येतो. तसंच दोन पावलं मागे घ्या आणि अजून मोठी झेप घ्या. ज्यावेळी शाहिस्त खानाची स्वारी आली त्याने चाकणच्या किल्ल्यावरती हमला केला. अगदी 200 मावळ्यांनी किल्लेदारांना 7-7 महिने किल्ला लढवत ठेवला. परंतु किल्ल्याचा बुरुज ढासळला. आग ओकणाऱ्या तोफा त्या शाहिस्त खानानं आणल्या होता आणि त्या बुरुजांचा त्या तोफांसमोर निभाव लागला नाही. शत्रूचं सैन्य किल्ल्याच्या आत शिरलं. यावेळी शिवाजी महाराजांनी युद्ध न करता युद्ध संपवून तिथे शरण जाऊन परत यायला सांगितलं. कारण की त्यावेळी किल्ल्यापेक्षा महत्वाचा होता तो किल्लेदाराचा आणि तेथील मावळ्यांचा जीव. त्यावेळी कदाचित किल्ला जिंकलाही असतो पण आपल्या मावळ्यांचा जीव मात्र आपण गमावला असता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी तिथे माघार घेतली. आपणही आपल्या आयुष्यात माघार घेणं शिकावं. कोणतंही काम नैतिकतेने आणि नियमानेच झालं पाहिजे. जिजामातांनी स्वराज्याला जे नैतिक अधिष्ठान दिलं आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याला जे नियम लावले त्याच्याने स्वराज्याला एक डिसिप्लिन आली आणि हीच डिसिप्लिन आपण आपल्या आयुष्यात कायम करायची. डिसिप्लिन असले की कोणतंही कार्य लवकर पूर्ण होतं. शिस्तप्रिय असे शिवाजी महाराज होते. त्यांचे नियम कोणीही मोडले तरी त्याला शिक्षा होणारच. मग तो त्यांचा नातेवाईक का असेना. शिक्षा सर्वांना समानच. स्वतः राजा असून सुद्धा शिवरायांनी कधीच कोणता नियम मोडला नाही. शिवाजी महाराज म्हणतात की कोणताही निर्णय हे डोकं शांत ठेवून घ्या. अधीर होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कारण की अधीरतेत चिडून आपण जो निर्णय घेतो तो अनेकदा चुकतो. त्यामुळं शिवाजी महाराज कायम कोणताही निर्णय हा शांत डोक्याने सर्वांशी सल्ला मसलत करून घ्यायचे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या निर्णयावरून कधी माघारी फिरण्याची वेळ आली. शिवराय म्हणतात की इतरांच्या मतांचा आदर करा. कोणत्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी ते सर्व सरदारांची सल्ला मसलत घेत आणि सर्वांच्या मतांच्या आधारावरच ते कोणता तरी निर्णय घेत आणि मग पुढे कार्य करत. संकटात धीर सोडायचा नाही. ज्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते त्यावेळी 40,000 फौज घेऊन सिद्धे जोहरनं पन्हाळगडाला वेढा घातला. शिवाजी महाराज अटकून पडले आता काय करावं. पण त्यावेळी शिवाजी महाराजांनी धीर सोडून कोणत्याही प्रकारची हालचाल न करता शांततेत ते किल्ल्यावर राहिले आणि एका दिवशी अंधाराचा आणि पावसाचा सहारा घेत त्यांनी किल्ला सोडला. जो सिद्धे जोहर म्हणायचा वक्त रफ्तार और सिद्धी को कोई नहीं रोक सकता. अहो त्या सिद्धीला तरी कुठं माहिती होतं की वक्त हा शिवाजी महाराजांनुसार चालतो आणि रफ्तार तर शिवाजी महाराजांच्या मुठीत बंद आहे. अहो मग हा सिद्धी तरी काय चीज. सिद्धीच्या हातावर तुरी देऊन महाराज किल्ल्यावरून निसटले. महाराज म्हणता कधी संयम सोडायचा नाही. संकट कधी कधी सिद्धी जोहर प्रमाणे आपल्याला चारी बाजूंनी वेढा घालेल. त्यावेळी धीर न सोडता विचार विमर्श करून कोणता तरी निर्णय घेऊन त्या संकटातून सुखरूप बाहेर पडायचं. मी म्हटले अधीरतेने किंवा चिडून घेतलेला निर्णय हा फसतो. पण महाराजांनी ज्याप्रमाणे शांत डोक्याने निर्णय घेतले त्याप्रमाणे आपणही शांत डोक्यानेच निर्णय घ्यायचे आणि संयम ठेवायला शिका. चंद्रराव मोरे हा महाराजांना अपशब्द बोलत रायतेवरती अन्याय अत्याचार करत त्याला धडा शिकवणं गरजेचं होतं.
हा चंद्ररावमुळे जावळीत जाऊन लपला। शिवाजी महाराजांनी त्यावेळी जावळीवरती हल्ला करण्याचं ठरवलं, पण पलीकडे वाईत अफजल खान बसला होता आणि हा चंद्रराव मोरे म्हणजे अफजल खानाच्या हातातला बाहुल। जर चंद्रराव मोरेवरती आक्रमण केलं असतं तर अफजल खान हा स्वराज्यावर चालून आला असता। त्यामुळे महाराज थांबले, 2 वर्षांसाठी थांबले। आणि ज्यावेळी अफजल खान विजापुरात परतला त्यावेळी त्यांनी जावळीच्या खोऱ्यावरती आक्रमण करून जावळीचं खोरं ताब्यात घेतलं आणि तिथेच असणारा रायरीचा किल्ला हा आपला रायगड झाला। त्यावेळी महाराजांनी संयम ठेवला नसता तर कदाचित स्वराज्य टिकू शकले नसतं, कारण की अफजल खानाकडे लाखोंची फौज असताना आपली मुठभर फौज त्यांच्या समोर टिकली असती का? थांबले, त्यांनी संयम बाळगला। आपल्या आयुष्यात खूप संकट येतील, पण संयम बाळगायला शिकायला हवा, जो संयम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात। आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी इथे उपस्थित प्रत्येकाने शिकली पाहिजे, जे शिवचरित्र आपल्याला सांगते, ते म्हणजे स्त्रियांचा आदर। आज काळाची गरज आहे, स्त्रियांचा आदर झालाच पाहिजे। अहो, शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीला आपल्या आई बहिणी समान मानायचे आणि आज त्या स्त्रियांची विटंबना होते असा एकही दिवस जात नाही। पेपरच्या कुठल्या तरी कोपऱ्याला एखाद्या स्त्रीची विटंबना झालीये अशी खबर, अशी न्यूज आलेलीच असते आणि हेच आपलं दुर्भाग्य। आपण म्हणतो आम्ही शिवरायांचे मावळे, अहो जर शिवरायांचे मावळे स्त्रियांची रक्षाच करू शकले नाही तर कसले आले मावळे? आठवतोय रांझ्याच्या पाटलाचा काय हाल केला होता शिवाजी महाराजांनी? ज्यावेळी त्याने एका स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तिची विटंबना केली, तर त्या रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करून टाकला, त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय छाटून टाकले। अहो, आता चौका चौकावर रांझ्याचा पाटील होता। ज्यावेळी शिवाजी महाराजांना एका राजपूत राजानं एक स्त्री भेट म्हणून देऊ केली, त्यावेळी राजे म्हणाले, अहो, स्त्री म्हणजे कुठली वस्तू नाही जी कोणाला भेट देता येईल, ही स्त्री आम्हाला आमच्या माते समान आहे, आम्ही ही भेट स्वीकारू नाही शकत। मुळात स्त्री ही भेट देण्यासारखी वस्तूच नाही, स्त्री ही मंदिरातली देवता आहे। त्या देवताला विकणं किंवा तिला भेट स्वरूप देणं हे चुकीचं आहे। आणि अगदी शांत शब्दांमध्ये शिवरायांनी त्या राजपूताला त्याची चूक पटवून दिली। आजही व्यवहार अजूनही चालत आहेत, स्त्रियांना भेट म्हणून स्त्रियांना विकलं जात आहे। आपण त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे। स्त्रियांचा आदर झाला की या महाराष्ट्राचं स्वराज्य होईल आणि या स्वराज्याचं पुढे सुराज्य होईल। त्या छाती केशरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा प्राण योगियाचा जीव त्यागियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आज मातीला सूर्याला भला शिव सुंदर केशरी आज माझा राजा बसला तख्त मराठीवरी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की जय। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू। शिवबा माझा राजा त्याची सावली रायगड आहे। शिवबा माझा राजा त्याची सावली रायगड आहे। स्वराज्य मजबूत धरणारा जणू हा एक गड आहे। जाळाला दुश्मन आहे तरी ताठ त्याची मान आहे। जाळाला दुश्मन आहे तरी ताठ त्याची मान आहे। कधी ना हार मानणारा तो मराठ्यांची शान आहे, कधी हार ना मानणारा तो मराठ्यांची शान आहे। स्वराज्य मंदिराचा तो शोभणारा कळस आहे। स्वराज्य मंदिराचा तो शोभणारा कळस आहे आणि रायगडाच्या अंगणात माझ्या स्वराज्याची तुळस आहे। रायगडाच्या अंगणात माझ्या स्वराज्याची तुळस आहे। जाऊ कुठेही लांब मन मात्र रायगडाच्याच पायी आहे। जाऊ कुठेही लांब मन मात्र रायगडाच्याच पायी आहे। सारी एकनिष्ठा त्या महाराजांच्याच ठाई आहे। सारी एकनिष्ठा त्या महाराजांच्याच ठाई आहे। थोर माझी पुण्याई, जन्मस्थळ हे महाराष्ट्र माझं। थोर माझी पुण्या
पुण्याई जन्मस्थान हे महाराष्ट्र माझा दैवत शिवबा तर देऊळ रायगड माझा दैवत शिवबा तर देऊळ रायगड माझा धन्यवाद।